असं आहे की प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा आहे की कोण जास्त पाषाणवीर आहे आमच्या पक्षातला. मला वाटतं बेजबाबदारपणे कुणीही वक्तव्य करू नये, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली पाहिजे, आपल्याला जे मूलभूत मुद्दे मांडायचे ते मांडले पाहिजेत, एकमेकांविरुद्ध वैयक्तिक टीका टाळली पाहिजे. आपण काही एकमेकांचे दुश्मन नाही आहेत, आपण राजकीय विरोधक आहोत, त्या दृष्टीनं विचाराचं राजकारण व्हावं अशी स्वाभाविक. सगळेच नेते म्हणतात, अनेकदा म्हटलेलं आहे, पण थांबत कुणी नाही. प्रत्येक पक्षाचा माणूस बोलत, तोंडात काही मी काही बोला घालणार आहे का? ज्याला जे बोलायचं ते बोलतात, पण लोक त्याच्याकडे पाहतात. लोकांना सिरियस राजकारण पाहिजे, लोकांना असे तात्पुरती करमणूक होते परंतु लोकांना सिरियस राजकारण पाहिजे. एखादी टिप्पणी केली तर ते काही वाईट पाहण्याचं कारण नाही, पण सारखंच आपण जर विकृत बोलायला लागलो तर लोकांची अपेक्षा राजकारणी व्यक्तीकडून ती नाही आहे. तुम्ही देशाला राज्याला दिशा दिली पाहिजे, राज्याच्या हिताचे प्रश्न मांडले पाहिजेत, जिथं चांगला निर्णय एखादा घेतला त्याला पाठिंबा दिला पाहिजे की ठीक आहे याबद्दल आम्ही मागावं तुमचा. आता सीमा प्रश्न आहे, आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री जो निर्णय घेतील राज्याच्या वतीनं सर्व राजकीय पक्ष आम्ही तुमच्या प्रभावात, पण जिथं तुमचं चुकत असेल सांगायच्यांची जबाब. पहिल्यांदा नाही चाललेलं हे, ह्याचा ईडीचा आणि इतर सर्व चौकशी संस्था, मग त्यामध्ये CBI असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांचा राजकीय हेतूकरता वापर चाललेला आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर UPA काळामध्ये ED काहीतरी 26-27 रेड झाल्या होत्या, फक्त आतंकवादी कारवायांच्या विरुद्ध हा कायदा वापरला जात होता. आता जवळजवळ 2930-3000 रेड झाल्यात आणि एकाही रेडून काही निष्पन्न होत नाही. जसं लोकांना अडकून ठेवायचं, वर्षभर तुरुंगात ठेवायचं, आरोप पत्र दाखल करायचं नाही, कोर्टात केस न्यायची नाही, त्या व्यक्तीला आपला बचाव करायची संधी द्यायची नाही, बेल द्यायचं नाही, अशा प्रकारे अत्यंत चुकीचा कायदा हा चुकीच्या पद्धतीनं वापरला जातोय. आणि ते आता त्याची काही कुठं थांबायची चिन्ह नाही आहेत. आज पुन्हा काल आणखी काही कोल्हापूरमध्ये काही रेड झालेले आहेत. हा फक्त राजकीय हेतूनी विरोधी पक्षांचा बिमोड करण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. आता असं नाही आहे, सगळ्याच लोकांनाच चाललेलं. आता अनिल देशमुखांच्यावर कारवाई झाली, राऊतांच्यावर झाली, असं काही नाही आहे, परंतु विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांच्यावर ही कारवाई चालू आहे. आणि कुठं आरोपपत्र नाही, कुठं काय गुन्हा काय घडला हे कोणाला सांगितलं जात नाही, तुरुंगात टाकून बेल दिली जात नाही, हे काही लोकशाहीच्या बळकटीकरणाचे लक्षण नाही. असं नाही, आता हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सोय आहे. आता काय झालंय की खरं बघायला गेलं तर उद्या जर या सरकारच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागला तर मी गेल्या 6 महिन्यातले निर्णय वैध धरायचे का, इथून सुरुवात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे या सरकारच्या वैधतेबद्दल एकदा कुठेतरी स्पष्टता निर्माण झाली पाहिजे. आमच्या मताप्रमाणे घटनेच्या 10व्या परिशिष्टाचं उल्लंघन झालेलं आहे, त्यावर लवकर निर्णय दिला गेला पाहिजे. आता काही फार मोठी पुरावा गोळा करायचा किंवा असं काही नाही आहे. तर सुप्रीम कोर्ट यामध्ये का वेळ करते मला माहिती नाही, परंतु तोपर्यंत अनिश्चितता चालू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही, विधान परिषदेवर 12 नावं पाठवायची त्यामध्ये काही निर्णय होत नाही, आणि मग मंत्र्यांचे अधिकार, सचिवांचे अधिकार, मग कुणी अचानक कुणाला बढती मिळते आहे, कुणाला रिइन्स्टेट केलं जातं आहे, हे काय काय चाललं आहे, हे महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या दृष्टीनं अत्यंत मला वाटतं निचांक पोहोचलेलं आहे. निश्चितच आहे की सुप्रीम कोर्टात मामला प्रलंबित आहे. आमची त्या ठिकाणी खूप स्ट्रॉंग आर्ग्युमेंट दोन्ही बाजूनी झालेली आहे, कारण सुप्रीम कोर्टाला आता निर्णय सुनावायचा आहे. 10व परिशिष्ट अरुण जेटलींनी आणलं, पक्षांतर बंदी कायदा 1985 कायदा हा अरुण जेटलींनी बदलला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अशामुळं ह्याच्यात 2 तरतुदी आहेत, 2/3 आणि विलिनीकरण, त्यामुळे आता पक्षांतर होणार नाही. पक्षांतर सतत चालू आहे, त्यामुळे काहीतरी मूलभूत विचार यावर झाला पाहिजे. लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालय यावर आपला निर्णय देईल अशी अपेक्षा. विस्तार त्याच्यामुळे टाळला जातो. आता दुसरं आता काय कारण आहे मला काही माहिती नाही. 20 मंत्री आहेत, 23 मंत्र्यांची पदं रिक्त आहेत. आता त्यामध्ये स्वाभाविक आहे, एखाद्या आमदाराला वाटणार की मी मंत्री झालो नाही, आठवड्याभरात पद गेलं तर सगळे गावात टिंगल होईल आपली. म्हणून म्हणतात एकदा काय व्हायचं ते पक्क करा, मग आपल्याला घ्या. तर असं आहे, प्रकाश आंबेडकरांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा निर्णय वैयक्तिक निर्णय आहे. मला एकच सांगायचं या वेळेला की आज येणाऱ्या 2024 राजकीय परिस्थितीकडे पाहता, येणाऱ्या निवडणुकीकडे पाहता, आज ज्या ज्या राजकीय नेत्यांना
किंवा अगदी राजकीय सामान्य कार्यकर्त्या नव्हे सामान्य नागरिकाला हे सरकार मोदी सरकार हे हुकुमशाहीच्या दृष्टीने चाललेलं आहे, हे फाशिस्ट सरकार आहे असं वाटतंय, त्यांनी कुठल्याही प्रकारचं मतविभाजन होऊ देता कामा नये. त्यांनी ही सगळी मोदींच्या विरोधातली सगळी मतं एकत्र कशी राहतील याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थाकरता आपण जर इकडे गेलो तिकडे गेलो आणि त्याचा परिणाम जर विरोधकांची 65% मतं जर पुन्हा विभागली गेली तर मग मोदींचा पराभव करणं अवघड होईल. पण एकच आहे की आज 14 आणि 19 मताची टक्केवारी पाहिली मोदींच्या, तर 31 आणि 37% म्हणजे सरासरी 65% ही नरेंद्र मोदींच्या भाजपला मतं पडत आहेत. पण 65% लोकांनी मोदींचा पराभव करण्याकरता मतं दिलेली आहेत, त्यांना एकत्र करायची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. पण मला काय अपेक्षा त्याच्यात, स्वित्झर्लंडच्या डावोसमध्ये या दिवसामध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं अधिवेशन होतं. एका अधिवेशनाला मी गेलो होतो. आता मुख्यमंत्री चाललेले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आपण आंतरराष्ट्रीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणावी, कारण महाराष्ट्रातली गुंतवणूक ही बाहेरच्या राज्यात जायला लागलेली आहे. कोण नेली जाते म्हटलं, पळवली जाते म्हटलं तरी काही वागू होणार नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्र जे औद्योगिकीकरणाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य होतं, आर्थिकदृष्ट्या भारताची आर्थिक राजधानी मुंबई होती, ती आज परिस्थिती राहिलेली का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं माझ्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शिष्टमंडळाला शुभेच्छा आहेत की आपण जास्तीत जास्त तिथून गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करा.